सब्सक्राइब मंच टीवी ऑन यूट्यूब एंड प्रेस द बेल आइकन टू नेवर मिस एन अपडेट फ्रॉम मंच टीवी। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे एक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, चला तर पाहूया। हे बघा, आपल्या सगळ्यांना परिचित आहे की भारत सरकार माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी प्लास्टिक बंदी संबंधात एक आवाहन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे जनतेला, नागरिकांना, व्यापाऱ्यांना सगळ्यांना एक आवाहन करण्यात आलं आहे आणि एक शपथ देण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक वापरावर बंदीची शपथ आहे। त्यामुळे प्लास्टिक वापरणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे। तरी मी पुनश्च माननीय आयुक्त महोदय सुधाकर रावजी देशमुख यांच्या वतीने, महापालिका प्रशासनाच्या वतीने उल्हासनगरमध्ये सर्व रहिवाशांना, दुकानदारांना, व्यापारी महोदयांना विनंती करण्यात येते की पुन्हा आता प्लॅस्टिक वापरण्याचं जे नियम, ज्या प्लॅस्टिकला शासनाने बंदी घातलेले आहे, जेवढ्या जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, थैल्या असतील, बॅगेज असेल, कॅरीबॅगेज असेल, त्या कृपया करून वापरू नये, जेणेकरून प्लॅस्टिकमुळे जे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, नाश होतो, त्या गोष्टीची काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी आणि प्लॅस्टिक बंदीला एक सहकार्य करावं। आणि जर प्लास्टिक बंदी किंवा प्लास्टिक वापरून जर कायद्याचं उल्लंघन होत असेल तर संबंधितांच्या विरुद्ध नियमानुसार जी कार्यवाही असेल, दंडात्मक कार्यवाही असेल, ती केली जाईल। त्या पलीकडे जर समजा कायदेशीर अजून पण कार्यवाही असेल ते करण्यात येईल। पुनश्च नागरिकांना एक विनंती आहे, सावधानतेचा एक इशारा आहे, कृपया करून जी बंदी घातलेलं, ज्याच्यावर शासनाने बंदी केलेली आहे, असे प्लास्टिक वापरू नये। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। सब्सक्राइब मंच टीवी ऑन यूट्यूब एंड प्रेस द बेल आइकन टू नेवर मिस एन अपडेट फ्रॉम मंच टीवी।